लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. महाराष्ट्राची आराध्य दैवता तुझा भवानीचं स्मरण केल्यानंतर ज्या पांडुरंगानी स्वतःच्या मिठीमध्ये स्वतःला अवगुंठून घेतलेलं आहे त्या पांडुरंगाचे स्मरण करूया आणि त्यानंतर मग विविध गाणी सादर करूयात. पांडुरंगाचं हे वैशिष्ट्य आहे की अनेक लोक असं म्हणतात की तो योगी 28 विटेवरही उभा आहे आणि त्यांनी करकटावर घेऊन ठेवलेले आहे. कमरेवर हात ठेवलेला हा विठोबा आम्हाला कसा पावेल असा प्रश्न अनेक वेळा विचारतात. संतांनी त्याचं उत्तर फार सुंदर दिलेलं आहे. संत असं म्हणतात की त्यांनी कमरेवर हात यासाठी ठेवलेले आहे कारण तो असं सांगतो की प्रत्यक्षामध्ये मी येऊन तुमच्या पाठीशी उभा राहणार, मी येऊन ते कार्य करणार नाही, मात्र जेव्हा केव्हा तुम्ही एखादं काम करायला उभे राहाल तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा राहील. एक सुंदर किस्सा आहे धारूरकर सर, तो चोखोबांचा किस्सा आहे. चोखोबांवर मंदिरातल्या बडव्यांनी असा आरोप केला की पांडुरंगाच्या गळ्यातला रत्नहार जो आहे तो चोरीला गेला आहे आणि तो चोरला कोणी आहे तर तो चोखोबांनी चोरलेला आणि चोखोबांना मग शिक्षा देण्यात आली आणि ती शिक्षा अशी होती की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये खांद्यावर नांगराचा जू घ्यायचा एकट्याने आणि चंद्रभागेच्या तीरावर 11 फेऱ्या मारायच्या भर तळपत्या उन्हात आणि 5-6 फेऱ्या झाल्यानंतर चोखोबांच्या पत्नी त्यांच्या समोर पळत पळत आल्या आणि त्या त्यांना म्हणाल्या की तुम्हाला त्रास होत नाही आहे का, तुम्ही एवढ्या भर उन्हामध्ये अशा फेऱ्या मारत आहात, खांद्यावर हे तुम्ही जू घेतलेलं आहे. याच्यावर चोखोबा त्यांना असं म्हणाले की माझ्या खांद्यावर जू असतं आणि त्याचं ओझं असतं तरच मला ते जाणवलं असतं ना. ते म्हणाले मग ते जू कुठे आहे, तर ते म्हणाले हा काय शेजारी उभा आहे त्याच्या खांद्यावर ते सगळं जू आहे, शेजारी कोण उभा आहे ते कोणालाच दिसत नव्हतं आणि चोखोबांना मात्र तिथे विठोबा दिसत होता. सो अवघ्या चोखोबाच्या त्या नांगराचं सगळंच्या सगळं वजन जे आहे ते त्यांनी स्वतःच्या खांद्यावर विठोबांनी घेतलेलं होतं. पण जनाबाईच्या घरचे दळणं जर कोण दळत असेल तर पांडुरंग दळायचे, जनाबाईची वेणी फणी ते करून द्यायचे, त्याच्यानंतर नामदेवांच्या घरामध्ये काम करायचे, एकनाथांच्या घरामध्ये तर पाणक्याचं काम केलेलं आहे, श्रीखंड्या बनून त्यांच्या घरामध्ये राहिले आणि पाणी भरत राहिले. पण हा पांडुरंग आहे हे कळायला तुम्हाला आणि मला वेळ लागतो, कारण तुम्ही आणि मी जो पांडुरंग शोधतो तो पांडुरंग आपल्याला सावळ्या रंगातला दिसतो, त्यांनी कद घातलेला आहे असं वाटतं आणि त्या पांडुरंगाला तुम्ही आणि मी शोधत राहतो आणि पांडुरंग तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला असतो हे आपल्या लक्षातच येत नाही की माझ्या घरामध्ये काम करणारी माझी आई जी आहे तो माझा पांडुरंग आहे, ती माझी रखुमाई आहे, हे कधीही आमच्या लक्षात येत नाही आणि मग गोष्टी घडत जातात आणि एक दिवस आपल्या लक्षात अचानक येतं की अरे माझ्या शेजारी बसलेली माझी आई जी आहे ती रखुमाई आहे, माझा बाप जो कवाड कष्ट करून मला इथपर्यंत घेऊन आला तो माझा पांडुरंग आहे आणि हे दोघं जण जेव्हा माझ्या पाठीशी उभे आहेत तेव्हा माझी उन्नती ही महाराष्ट्रासारखी होणारच आहे, ती बलाढ्य होणारच आहे. तो आशीर्वाद ते नकळतपणे आपल्याला देऊन जातात आणि आपल्या लक्षातही येत नाही की आपल्या घरामध्ये असणारी आई हीच माझी विठू माऊली आहे. पांडुरंग जगातला एकमेव देव असा आहे ज्याला आई आणि बाप असं दोघांनाही दोघांचंही रूप दिलंय, म्हणून पांडुरंगाला पूर्ण ब्रह्म म्हणण्यात आलेला आहे कारण तोच आई आहे आणि तोच बाप. असा आई बाप असणाऱ्या पांडुरंगाची प्रार्थना करूयात आणि इथे जमलेल्या सगळ्या रसिकांच्या मनामध्ये ही भावना निर्माण होऊ दे पांडुरंगा की त्यांची आई जी आहे ती विठाई आहे, तोच पांडुरंग आहे आणि तोच रखुमाई आहे, अशी भावना इथल्या रसिकांच्या मनात निर्माण होऊ दे अशी प्रार्थना करण्यासाठी मी संदीपला अशी विनंती करतो की त्यांनी एक अभंग सादर करावा. तत्पूर्वी या शहराचे प्रथम नागरिक आणि सकाळी 4 उठून जनतेच्या सेवेमध्ये हजर असणारे, रोज अभ्यंग स्नान करणारे नंदकुमार घोडेले यांचं मनपूर्वक स्वागत. मी संदीपला अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात विठू माऊली या अभंगाने करावी. जगाची विठू माऊली तो पावली जगाची, पावली तो मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला
पांडुरंग 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 पांडुरंग